नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजचा विषय परत एकदा मुलांच्या शाळेचा डबा। मुलांची शाळा सुरू झाली की सकाळच्या घाईच्या वेळी पौष्टिक डबा बनवणं हे आपल्यासाठी खरंच चॅलेंजिंग असतं। त्यातही मुलांची बस जर सकाळी 6:30 येणार असेल तर घड्याळाच्या काट्यावरती आपण अगदी धावत सुटलेलो असतो। एक एक मिनिट अतिशय महत्वाचा असतो। दोन मुलांची आई असल्यामुळे मला याचा चांगलाच अनुभव आहे। आजची इंटरेस्टिंग रेसिपी आहे पराठ्यांचं प्रीमिक्स। हे प्रीमिक्स बनवायला किती वेळ लागतो? 5 ते 7 मिनिटं। हे किती दिवस आपण स्टोअर करू शकतो? 3 ते 4 महिने। आणि हे प्रीमिक्स वापरून आपण अनेक प्रकारचे पराठे बनवू शकतो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या नावडत्या भाज्या याच्यामध्ये आपण घुसवू शकतो। तर अशा छान छान इंटरेस्टिंग रेसिपीज मी नेहमीच माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। चला मग किचन मध्ये प्रीमिक्सची रेसिपी बघूया आणि त्याच्यापासून पराठे कसे बनवायचे तेही बघूया। एका मोठ्या परातीमध्ये आपण 8 वाट्या कणिक घेऊया। कणिक म्हणजे गव्हाचं पीठ। ज्या वाटीनी आपण गव्हाचं पीठ मोजून घेतोय त्याच वाटीनी आपण डाळीचं पीठ पण मोजून घ्यायचंय। डाळीचं पीठ आपण 2 वाट्या घालायचंय, ज्याला आपण बेसन पण म्हणतो। आता बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आपण मोजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हा चमचा वापरतीये। हा पोह्याचा चमचा आहे, हा जनरली सगळ्यांच्याकडेच असतो। तर ह्या चमच्याने मी या गोष्टी मोजणार आहे। 2 चमचे ओवा, ओवा असा हातावर घ्यायचा, तो छान असा चोळायचा। 4 चमचे भाजलेले तीळ, हे तीळ भाजून घ्या, म्हणजे आपलं जे प्रीमिक्स आहे पराठ्यांचं ते जास्त दिवस टिकेल। 3 चमचे जिरे घालायचे, 1 चमचा हिंग घालायचा, 3 चमचे हळद घालायची, 4 चमचे तिखट घालायचं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। 2 चमचे कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी आपल्याला अशी हातावर बारीक करून मग घालायची आहे। कसुरी मेथी घालणं ऑप्शनल आहे। मुलांना मेथीचा स्वाद आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, स्किप करू शकता। आणि आता 8 वाट्या कणिक घेतलीये तर त्याच्यासाठी मी 4 चमचे मीठ घालणार आहे। पण मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा चव बघून नंतर घातलं तरी चालतं। आणि आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। हे करताना मला हार्डली 5 ते 7 मिनिटं लागलं, पण सकाळच्या वेळी हेच 5-7 मिनिटं आपल्याला अतिशय क्रिटिकल असतात। म्हणून हे प्रीमिक्स तयार करून ठेवायचं, म्हणजे पराठे करणं सोपं पडतं। असा स्टीलचा डबा प्रत्येकाकडेच असतो, तो छान कोरडा पाहिजे। थोडासाही पाण्याचा अंश किंवा ओला डबा नकोय। याच्यामध्ये आपण हे पीठ भरूया। आता पीठ छान भरून झालंय। मी सांगितलं तसं आपण एकदम कोरडा डबा घेतलाय आणि झाकणही कोरडं हवं। आता ह्या डब्याला अशी तुमच्याकडे जी पण पिशवी असेल ती पिशवी लावायची आणि हा डबा घट्ट बंद करून ठेवायचा। आपलं पराठ्यांचं प्रीमिक्स तयार आहे। हे प्रीमिक्स वापरून आपण 7 ते 8 वेळा आरामात पराठे बनवू शकतो। आठवड्याला 2 वेळा पराठे बनवले तरी चालेल, करायला फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात। या प्रीमिक्स मध्ये आपण सगळ्या टिकणाऱ्याच गोष्टी घातलेल्या आहेत, त्यामुळे हे पीठ साधारण 3 ते 4 महिने असंच्या असं राहतं। फक्त तुम्ही याला एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवा, झिपलॉक बॅग मध्ये ठेवा, किंवा याला मी सांगितलं तसं डब्याला पॉलिथिन लावून ठेवायचं, म्हणजे हे पीठ खराब नाही होणार आणि आपण 3 ते 4 महिने आरामात वापरू शकतो। आता हे प्रीमिक्स वापरून पराठे कसे बनवायचे ते बघ। आपण गाजर आणि लाल भोपळ्याचा पराठा आज बनवूया। तर याच्यासाठी मी इथे एक गाजर घेतलाय आणि साधारण गाजराच्या आकाराचा पण थोडासा जाडसर असा लाल भोपळा घेतलाय। तर आपण हे किसून घेणार आहोत आणि हा मायक्रोवेव्ह सेफ बाउल आहे, त्याच्यामध्येच मी किसणार आहे डायरेक्टली, कारण आपण याला थोडस वाफलवून घेणार आहोत। आणि मी श्रेडर घेतलाय। तुमच्याकडे बारीक जाळीची जी पण किसणी असेल ती वापरली तरी चालेल।
असा एखादा छोटा तुकडा उरला तरी चालतो, तो त्याच्यामध्ये टाकू नका नाही तर पराठे फुटतील. आता तुम्ही जर बघितलं असेल तर हे छान फाईन झालेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक जाळीचंच वापरायचं. आता याच्यातच गाजर पण पिसून घ्यायचं. दोन्ही छान श्रेड करून झालंय किंवा बारीक पिसून तुम्ही किसून घ्या. आता हे किसलेलं जे आहे ह्याच्यामध्ये पाणी न घालता मी 2 मिनिटासाठी मायक्रोमध्ये वाफलवून घेणार आहे. मायक्रो नसेल तर कढईमध्ये थोडंसं परतून घ्या, म्हणजे याचा कच्चा स्वाद जातो. आता हे एका मोठ्या भांड्यात काढूया. याला असं थोडंसं पत्र व्हायचं म्हणजे ते गार होईल. हे गार झालं की याच्यामध्ये आपण 2 वाट्या प्रीमिक्स घालायचे. आता आधी हे हाताने छान मिक्स करून घ्यायचंय, कारण आपण जे गाजर आणि लाल भोपळा घातलाय त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो, म्हणून कदाचित पाणी आपल्याला बेता बेता निघालावं लागेल. तर आधी हे असं छान मिक्स करून घ्यायचं. आता ज्या वाटीने आपण प्रीमिक्स मोजून घेतलं त्याच वाटीने मी इथे 1 वाटी पाणी घेतलंय. थोडं थोडं पाणी बेता बेता निघाला. सकाळी सकाळी अंदाज चुकायला नको, मी 1 वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं एवढं अगदी 1/2 वाटी पाण्यातच माझं काम झालं, कारण गाजर आणि लाल भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश होता. याच्यामध्ये चमचाभर तेल घालायचंय आणि परत एकदा छान मळायचंय आलूला. आता आपला पराठ्यांचा गोळा तयार आहे आणि भांडंही स्वच्छ आहे. माझी आई मला नेहमी सांगायची की आपण ज्या भांड्यात कणिक भिजवतो किंवा पीठ भिजवतो ते भांडं खालून छान निपटून स्वच्छ करायचं. आता आईचे संस्कार आहेत त्यामुळे मी हे करतेच करते. त्याने पिठाचे आपण छान असे समान गोळे करून घेऊया. एक गोळा घ्यायचा, पिठीमध्ये बुडवायचा. ह्याच्यामध्ये असं तेल लावायचं, घडी घालायची चौपदरी आणि याचा पराठा लाटून घ्यायचा. आता या बाजूने असे थोडे थोडे बम्स यायला लागले की पराठा उलट्या बाजूने भाजायचं आणि या पराठ्याला या साईडने तेल किंवा तुम्हाला जे आवडेल ते लावायचं. मस्त पराठा तयार झाला. तुम्हाला थोडासा वेळ असेल तर तुम्ही असे व्हेरिएशन पण करू शकता. याचे एकदम पातळ लाटून घ्यायचं, याच्यामध्ये असं तेल लावायचं भरपूर. असं लाटून घ्यायचं, याला हलकस प्रेस करायचं. पीठ थोडस पीठ लावायचं आणि हलक्या हाताने याला गोल गोल फिरवत असं प्रेस करायचं. आणि हा लेयर वाला पराठा दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा. बघितलं किती मस्त लेयर सुटल्यात आणि पराठा अतिशय खुसखुशीत झालाय. चला मग पटापट हे प्रीमिक्स बनवून ठेवा आणि मुलांच्या डब्यासाठी मस्त भाज्यांचे हेल्दी पौष्टिक पराठे बनवून द्या. हे करून बघा, एन्जॉय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.